नमस्कार, मैं कशिश और स्वागत है आपका नेक्स्ट नाइन लाइफ में। शिवसेना नेता संजय राउत पर हुए ईडी के एक्शन पर अमरावती की सांसद नवनीत राणा की प्रतिक्रिया सामने आई है। अक्सर शिवसेना पर हमलावर रहने वाली नवनीत राणा ने कहा कि ये कार्रवाई तो ईडी को कई महीने पहले ही कर देनी चाहिए थी। उन्होंने कहा कि पात्रा चौल समेत कई जगहों पर घोटाला हुआ है। कहती है कि संजय राउत 25 से 30 कंपनियों के पार्टनर है और उनके साथ मिलकर भ्रष्टाचार कर रहे हैं। यही नहीं, नवनीत राणा ने कहा कि जनता की गाड़ी कमाई जो है वो भ्रष्टाचार के जरिए खाने वालों के खिलाफ ईडी को एक्शन जल्द से जल्द लेने का अधिकार है। नवनीत राणा कहती है कि संजय राउत तो ईडी के समन का भी जवाब नहीं दे रहे थे। कभी सरकार गठन की बात करते थे तो कभी कहते थे कि सदन के सत्र में व्यस्त हूँ। भ्रष्टाचार के मामलों में वही जवाब नहीं दे पाते हो तो जो गलत, महाराष्ट्र की जनता भ्रष्टाचार करने वालों के विरुद्ध जरूर लड़ेगी। यही छत्रपति शिवाजी महाराज ने हमें सिखाया था। उन्होंने कहा कि यदि आप इतने चरित्रवान हैं तो पहले ही आपको पूछताछ में शामिल होना चाहिए था। यदि आप गरीबी की कमाई से संपत्ति बनाते हैं तो फिर ईडी को पूरा अधिकार है कि वो पूछताछ करे। अमरावती की सांसद शिवसेना पर लगातार हमलावर रही है। यही नहीं, उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में उन्हें और उनके पति रवि राणा को गिरफ्तार करा दिया गया था और वो मामला सबको अच्छे से मालूम भी है कि किस तरीके से हनुमान चालीसा पाठ को लेकर उनकी गिरफ्तारी कराई गई। तो चलिए वो वीडियो दिखाते हैं आपको कि जिसमें नवनीत राणा अपनी मुंहजुबानी किस तरीके से संजय राउत पर तंज कसते नजर आए। महाराष्ट्र मध्ये जी कारवाई झाली संजय राउतांवर आणि जी इन्क्वायरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली, मला वाटते की इन्क्वायरीला खूप लेट झाली आहे। ही पहिलेच झाली पाहिजे होती आणि पहिलेच यांना अटक करून जेलाचे मागे टाकलं पाहिजे होतं। कारण की महाराष्ट्राची जनतेचे गोर गरिबांचे पैसे जर एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा करत असेल त्याच्यावर इन्क्वायरी करणं हा डिपार्टमेंटचं कर्तव्य आणि धर्मसुद्धा आम्हाला तेच शिकवते। आणि ते काय गोष्टी करत आहेत ट्विट करून की महाराष्ट्राची जनता त्यांच्यासोबत राहणार आहे। महाराष्ट्राची जनताला छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच शिकवलेलं आहे, अन्याय विरुद्ध लढणारी ही महाराष्ट्र आहे आणि जर कोण करप्शन आणि भ्रष्टाचार करत असेल त्याचे विरुद्ध जाऊन हा महाराष्ट्र लढणार आहे। महाराष्ट्राची जनतालाही कळलं पाहिजे, महाराष्ट्राची जनताला माहीत पडलं पाहिजे कोण भ्रष्टाचारी आहे। साधा सुद्धा पत्रकार जर एवढी मोठी संपत्ती जमा करत असेल तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल की एवढा श्रीमंत आणि एवढे पैसे कुठून आले। महाविकास गाडीचे एजंट म्हणून हे काम करत होते, किती बिल्डर लोकांना यांनी साथ देऊन FSI वाढवून त्यांच्याकडून भरपूर पैसे देऊन घेऊन त्यांनी कामं केलेले आहे। भ्रष्टाचार केला नाही तर डर कायचा आहे, चोरी केली नाही तर भीती कशाची आहे, आग लागली तेव्हाच तो धुवा उठला आहे। तर मला वाटते हा इन्क्वायरी नंतर, आणि हे काय म्हणतात पॉवरचा दुरुपयोग तर आपण लोकांनी केला, उद्धव ठाकरेजींनी केलं, संजय राऊतजींनी केला, जे खुलेआम एक महिलाला 20 फूट गड्ड्यामध्ये गाडण्याचा भाषा करत होते आणि माझ्यासारखी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचन म्हणून 124S एडिशन 153A हे सगळे कलम मला मागे लावले। आणि 2 दिवस आधी जी क्लिप आपण पाहिली, ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये एक महिलासोबत एवढे बदतमीजीने येऊन शिव्यागाळ करून त्यांच्याशी बोलत होते। पत्रचाल व्यवहारावर जर ती उघडेपणाने बाहेर आली तर तिला धमकी खुलेआम देत होते। तर मला वाटतं या सगळी गोष्टीचं निराकरण आणि ईडी याचं उत्तर नक्की मागणार आहे। उत्तर नसते म्हणून तुम्ही समोर इन्क्वायरीचे गेले नाही आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। उत्तर नसन तर जेलाचे मागे सुद्धा जायला लागेल।